आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी ईस्टर गुडीज. ईस्टर गुडीज हो. हे फक्त ईस्टरलाच करतात का नॉर्मली सुद्धा करतात? ईस्टरला करतात, नॉर्मली पण करू शकतो, पण ईस्टर गुडीज म्हणजे हे मोल्ड ईस्टर साठी डिफरंट डिफरंट मोल्ड स्पेशल स्पेशल त्याच्यामध्ये. ओके, साहित्य सांगा मला काय काय. हे काजू ग्रेटेड केलेले, हे आईसिंग शुगर, हे रॉयल आईसिंग, हे कॉर्नफ्लॉर डस्टिंग साठी शुगर सिरप, हे येलो कलर, ब्लू, पिंक, ब्राऊन, हे आलमंड एसेन्स आणि हे मोल्ड आणि हे डेकोरेशन. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया करू तिकडे. काय करायचं पहिला? पहिला आपण ही काजूची पावडर घेऊया, त्याच्यामध्ये आईसिंग शुगर घालूया. आईसिंग शुगर मी 250 ग्रॅम घेतली आहे, पण आपल्याला जेवढी लागेल तेवढीच घ्यायची. पहिला हे सगळे गुठल्या काढायच्या जे काजू मध्ये आहेत ते. आता हे आपण शुगर सिरप घालूया सर. तीन चमचे जितके डो करायसाठी. हे शुगर सिरप तुम्ही कसं बनवलं सर? हे शुगर सिरप 4 टेबलस्पून शुगर आणि 4 टेबलस्पून वॉटर. हा, हे चार पाणी हे गॅस वरती घालून हे पिघळून टाकायचं आणि मग त्याचं शुगर सिरप. ओके, आणि हे आयसिंग? आयसिंग रॉयल आयसिंग आहे, ह्याच्यामध्ये एक व्हाईट एग व्हाईट आणि लिंबू 1 टेबलस्पून आणि आईसिंग शुगर हे फेटून घ्यायचं. ओके, आणि हे काय म्हणाल तुम्ही? हे आलमंड असेल ना, ह्याच्यामध्ये टाकायला लागणार. ह्याच्यातच घालायचं ते 1/4 टीस्पून. ओके, मी हे डो करून झाल्यानंतर आपल्याला चार भाग करायचे आणि हे चार कलर त्याला लावून घ्यायचे. लावून घ्यायचे. ओके, आमचे असे 5 डो छोटे छोटे तयार झाले. आता काय करायचं? हे मोल्ड मध्ये घालूया. ह्याला कॉर्नफ्लॉर डस्ट करूया पहिला. ओके, कॉर्नफ्लॉर डस्ट केल्याच्या नंतर ते इझिली निघतात. आता पहिला आपण येलो करूया बनी. चल, आता हे मोल्ड मध्ये घातलंय, आता हे आपण काढायचं. क्या बात है, हे झालं आपलं बनी रॅबिट. ओके ओके, आणि आता आपण घेऊया बॉनेट. हे बॉनेट आहे, त्याला आपण 2 कलर लावूया सर. मस्त. आणि मी आता एक चिकन करूया सर. चिकनला हे बास्केट आहे, तर बास्केटला ब्राऊन कलर. बर, आता आपण हे काढतोय. आता आपण हे काढतोय. हे पण आलंय. अरे, आता आपण एक करूया, एक शेप. हे एग आहे, याला आपण डस्ट केला. चार गुडीज आपल्याकडे रेडी आहे. पहिला जे कॉर्नफ्लॉर आपण घालतोय त्याला आपण डस्ट करूया. कॉर्नफ्लॉर काढून घेऊया. ओके, आणि मी आता ह्याला एक बनीला आपण एक बो लावूया. मी ह्याच्यामध्ये आयसिंग घेतलंय, ए बार नंबर नॉझल. ह्याला एक डॉट करायचा आणि इकडे बो लावून घ्यायचा. ओके, मग हे आपण फुलं घेतली आहेत सर, छोटी छोटी फ्लावर्स. ह्याला आपण बनीला डेकोर, बनीला कसंही आपण डेकोरेट करू शकतो, असं की नाही की आपण फ्लावर्सच घालायचे आहेत. ह्याला काही पण नाजूक काम आहे, नाजूक काम आहे. आणि एक टूथपिक घेऊन सर आपण बनीचा आईस करून घेऊया. आईस घेतला ना आपण, आता आपण हे बनी आपला रेडी झालाय सर. ओके, आता आपण हे करूया. आता आपण घेऊया चिक चिक. हा चिक, ह्याला आपण 1 नंबर नॉझल आणि ह्याला बास्केटला आपण अच्छा कॉर्नर कॉर्नर बॉर्डर करूया. घेऊ बर, परत ह्याला आपण टूथ पिकनी ह्याला पण आईस करून घेऊया. आणि हे बीक झालंय, हे पण आपला रेडी फर्स्ट क्लास. ओके, आता आपण बॉनेट घेऊया. बर, ह्याला आपण काय करणार? ह्याला आपण आयसिंग करूया, ह्याला आपण सेम बॉर्डर करूया. बर, ह्याला आपण जसं पाहिजे सर, असं असं नाही की आता डोबी म्हटलं आपण काही करू, काही करू शकतो सर. फक्त हे तुम्हाला कळावं म्हणून आम्ही करतोय की असं असं. ह्याला आपण एक बोल लावू शकतो सर आपण. बर, फूल लागू शकतात. ही फुलं बिलं मिळतात बाजारात का? मिळतात ना, आपण करू पण शकतो. खरं
नंतर एक हे सर हे रॉयल आयसिंग आहे, ह्याला कलर्स लावू शकतात आणि 5 नंबर नॉझलनी ह्याला फुलं पण आपण करू शकतात त्या नॉझल, व्हेरी इझी सर. आणि आता एक मिनिट सर, ह्याला आपण ग्रीन कलर घालू. अच्छा आपण कम्प्लीट करूया, लीव्स बनूया. हे 2 नंबर नॉझल आहे. क्या बात है, हे झालं आपला बॉनेट रेडी. ओके ओके, आता पण ते आता पण हे एग एग ओके आयसिंग करून घ्या. ह्याला आपण कुठलेही डिझाईन करू शकता, कुठलीही बॉर्डर करू शकता, असं नाही की एकच. आणि महत्त्वाचं म्हणजे सर, हे अगर मोल्ड आपण जेव्हा करतो हे 1 नाईट ड्राय करायला लागतं संपूर्ण, मग आपण आयसिंग करायला घ्यायचं. हे ड्राय करायचं खूप आधीपासून तयारी, हो या आधीपासून तयारी करायला लागतं. असं नाही की आत्ताच केला तर आणि आपण मी डेकोरेशन दाखवते तुम्हाला, पण हे 1 नाईट ठेवायलाच लागणार ड्राय करायला. दुसऱ्या दिवशी आपण हे डेकोरेट करायला पाहिजे. 3 कलर्स झाले. क्या बात है सर, आता ह्या नॉझलनी आपण ह्याचे पण लीव्स करूया सर. हे झालं आपला इस्टर एग. येस, आता कोणताही कलर, कोणतेही फ्लावर्स, कोणतेही नॉझल यूज करून आपण हे करू शकतो. चला कामाला लागा, जरा वेगळं की नाही पण इंटरेस्टिंग आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. इस्टर गुडीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य 150 ग्रॅम काजू पावडर, 150 ग्रॅम आयसिंग शुगर, ब्राउन शुगर सिरप, खायचे रंग, रॉयल आयसिंग, कॉर्नफ्लोर आणि आमंड इसन्स. कृती एग व्हाईट, आयसिंग शुगर आणि लिंबाचा रस एकत्र फेटून रॉयल आयसिंग तयार करावं. एका बाउल मध्ये काजू पावडर आणि आयसिंग शुगर एकत्र करून त्यात गरजेनुसार शुगर सिरप आणि आमंड इसन्स घालून माझेपेनचं मिश्रण मळून घ्यावं. तयार माझेपेनचे वेगवेगळे भाग करून त्यामध्ये खायचे रंग एकजीव करावेत. साच्यामध्ये कॉर्नफ्लोर भुरभुरून त्यामध्ये माझेपेनचं रंगीत मिश्रण भरावं आणि इस्टर गुडीज तयार कराव्यात. रॉयल आयसिंग आणि सजावटीच्या साहित्याने इस्टर गुडीज गार्निश कराव्यात.